हो, ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक ही शेतकऱ्याचे बलिदान मागते का? कारण कित्येक दिवसांपासून शेतकरी त्याच्या हक्काचे पैसे मागण्यासाठी उपोषण करत आहे. आपलेच पैसे मागण्यासाठी उपोषण करावे लागते, किती खेदाची बाब. आणि यातही बलिदान गेल्याशिवाय कुणीही लक्ष घालत नाही, ही त्याहूनही अधिक खेदाची बाब. शासनास कळकळीची विनंती, आज तरी शासनाने यात लक्ष घालावे. असा इशारा दिला होता. मला अशी अपेक्षा होती की शासन आम्हाला बसू देणार नाही, याची चकार घेईल. पण आम्हाला 12 फेब्रुवारीला आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक महिला या ठिकाणी उपोषण करत आहोत. या उपोषणामध्ये 70 पेक्षा जास्त त्यांनी घरी आराम करावा, ज्यांनी आयुष्यभर कष्ट केले आणि आयुष्याची कमाई, कष्टाची कमाई, घामाचे पैसे या बँकेत ठेवले. या महिलांना एकच समाधानपणे आपल्याला ते पैसे दवाखान्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मिळाव्या. अनेकांचे मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण, हा पैसा अतिशय खरच यांचा कंठ दाटून आला आहे. पुढे बोलवत नाही, अनुचित प्रकार घडण्यापूर्वी न्याय मिळावा. शासनाने लक्ष न घालून पापाचे भागीदार होऊ नये. बाकी लोक हो, आपण तर फक्त ईश्वर चरणी प्रार्थनाच करू शकतो. याबाबत आपले मत काय नक्की कळवा. आणि पुढील माहितीसाठी अजूनही जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच प्रथमरित्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओस एक लाईक करा. धन्यवाद.